नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। आटपाडी तालुक्यासह अतिवृष्टीचा जबर दणका बसलेल्या खरीप पिकांसह फळबागांचे 7,558 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले। सांगलीच्या आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीचा जबर दणका बसलेल्या खरीप पिकांसह फळबागांचे 7,558 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले। यामध्ये डाळिंबाचे सर्वाधिक 3,700 हेक्टर क्षेत्राची नोंद झाली। पंचनामे झालेले शेतकरी आणि क्षेत्र याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवली आहे। तालुक्यात सरासरीच्या तिप्पट तब्बल 1,000 मिलीमीटर पाऊस पडला। यामध्ये 2 वेळा 100 मिलीमीटर नोंद झाली आहे। तुफान अतिवृष्टीचा जिल्ह्यात सर्वाधिक मोठा फटका आटपाडी तालुक्याला बसला। यामध्ये तालुक्यातील 14,175 शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले। तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केलेत। नुकसान झालेल्या पिकांचे फोटो 7-12 उतारे आणि शेतकऱ्यांचे बँक पासबुक संकलित केली आहे। आटपाडी तालुक्यातील 7,558 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले। या क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसल्याचे निश्चित झाले। यामध्ये डाळिंब बागांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे। डाळिंबाच्या 3,700 हेक्टर क्षेत्र आणि द्राक्षाचे 414 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर नुकसान भरपाई जमा होण्याची शक्यता आहे।